काय झालं? कुठे काय? चल मग ग्रंथ वाचायला. नाही नाही आता नको. ते काय ना माझं डोकं खूप असं दुखतंय, जड झालंय. उद्या बघूया ना आपण. उद्या थोडस वाच ना. तुम्हाला कळत नाहीये का हो? आणि तुम्हाला तुमच्या ताईने काय सांगितलं? माझी काळजी घ्यायची हो ना. मला आरामाची गरज आहे. कळत कसं नाही तुम्हाला? कोणाच आहे? नेत्रा ताई. मग उचलू नकोस. आत्ता उचलला नाही ना तर कटकट करेल ती. एकदाच काही ते बोलून घेते म्हणजे कसा त्रास जाईल माझा. तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा. हो. बोल. हे मी काय चाललंय? तू फोन का नाही केला मला? मी कधीची वाट बघते तुझ्या फोनची. कशाला? कशाला म्हणजे? एकतर बेळगावहून कोणालाही काही न कळवता निघून गेलीस कुठेतरी. तू काय करतेस? कुठे आहेस? आम्हाला कळायला नको. आहे इकडेच आहे मी. आहे एका ठिकाणी. आहे मी एका ठिकाणी म्हणजे ते नवी मुंबई. हा तिकडे आहे मी. नवी मुंबई? हो मला ना इकडे चांगली नोकरी मिळाली, तुझ्या पेक्षाही चांगली. कुठे मिळाली नोकरी? म्हणजे नक्की काय काम करतेस तू? आणि तिकडे होतीस ना बेळगावला, मग अशी नवी मुंबईची नोकरी कशी मिळाली? अच्छा तुला कधीपासून ग माझी एवढी काळजी? हेमे मी तुझी मोठी बहीण आहे, काळजी वाटते मला तुझी म्हणून विचारते. हो माहितीये मोठी बहीण. चल ठेवते. हेमे ऐक ऐक, मला फक्त सांग तू नक्की कुठे काम करते, मला जागेचं नाव सांग आणि राहतेस कुठे. नाहीतर थांब मी तुला व्हिडिओ कॉल करते, मला तुला बघायचं. व्हिडिओ कॉल? नाही नको नको, मला काम आहेत. मी ठेवते फोन. सर अगं फक्त एक. तुझं आणि अद्वैतचं ममतावरनं काय बोलणं झालं एवढं? घरी आल्यापासून अद्वैत बेडरूमच्या बाहेर पडला नाही. तुला मला काय सांगायचंय ममताबद्दल? काही सांगायचं नाही साहेब, विचारायचंय. विचार? इतकी वर्ष तुम्हाला वाटत होत की ममता मावशी चारित्र्यहीन आहेत, पण मग मी तुम्हाला भूतकाळात घडलेल्या काही घटना सांगितल्या. ते सगळं ऐकून आजही तुम्हाला असं वाटतंय की ममता मावशी आणि रुपालीबाई साहेबांच्या पहिल्या नवऱ्यामध्ये काहीतरी होत. या घरात सगळ्यात जास्त तुम्ही ओळखत असाल ना ममता मावशींना. तुम्हाला खरंच वाटतं ममता मावशी असं काहीतरी करू शकतात? अनिल म्हात्रेसारख्या माणसामुळे त्यांच्यावर संशय घेण्यात आला आणि आता सगळं कळूनही एकदाही तुमच्या मनात अपराधीपणाची भावना नाही का आली? हा बा बोला. नेत्रा बाळा कामात आहेस का तू? नाही नाही बोला ना. नेत्रा हेमाची खूप काळजी वाटते ग, तिला फोन केला होता पण ती फोन उचलतच नाहीये. अबा सॉरी मी तुम्हाला कळवायला विसरले, माझं झालं बोलणं हेमेशी. अगं पण ती आहे कुठे? ती नवी मुंबई मध्ये आहे, तिला नोकरी मिळाली आहे. म्हणजे नक्की काय काम करतं ते मलाही नाही कळलं. मी करेन तिला, उद्या फोन करते तिला. पण तुम्ही काळजी नका करू आणि आईलाही सांगा. बर बर आबा, मला जरा बोलायचंय तुमच्याशी. बोल ना बाळा. आबा ममता मावशी आहेत ना, म्हणजे अद्वैत साहेबांची खरी आई. आबा मला त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. ते आता या जगात नाही आहेत पण तरीही न केलेल्या गोष्टींची शिक्षा भोगतायत. काय झालंय बाळा? आबा अद्वैत साहेब आजही त्यांना आई नाही म्हणत आणि मला ना सतत जाणवतंय की त्यांचं मातृत्व अपूर्ण राहिलंय. खरं आहे का बाळा? आपलं मूल जर आपल्याला आई म्हणायला तयार नसेल
तर आईचं मातृत्व पूर्ण होईल तरी कसं ग? गेली अनेक वर्ष अद्वैत साहेब त्यांच्यावर राग धरून आहेत आणि मला नाही कळत हे सगळं कसं बदलावं. राग हा कधीही चिरंतन नसतो. तू प्रयत्न कर बाळा, आणि एका आईला तिचं आई पण मिळवून देण्याचं पुण्य लाभेल तुला. पण अभयाची सुरुवात कशी करू? बाळा मला असं वाटतं अद्वैत साहेबांच्या हातून घरामध्ये शांत व्हायला हवी. त्यासाठी एक होम करावा लागेल आणि त्या होमाला स्वतः अद्वैत साहेब बसले तर नक्कीच फरक पडेल. चांगला दिवस बघ आणि शांत करून घ्यायला सांगा शेखर साहेबांना. आबा 10 फेब्रुवारीला ममता मावशींचा जन्मदिवस असतो, तो दिवस चालेल? उत्तम दिवस आहे, पण तुला सावध राहावं लागेल. म्हणजे होम केल्यानंतर त्या होमाच्या अग्नीतनं सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि त्या ऊर्जेचा घरातल्या दानवी शक्तींशी सामना होईल. या सगळ्यामध्ये काही अघटितही घडू शकतं ग बाळा. लक्षात येते ना मी काय म्हणतोय ते? हो आबा, मी सावध राहीन. काळजी घे हा, आणि बाकी सगळं देवी आईवर सोडतो, सगळं ठीक होईल. साहेब अद्वैत साहेब ममता मावशींचा फोटो काढायला निघालात. काय? हो साहेब, मला खरंच काही कळत नाहीये. एकीकडे आपण अद्वैत साहेबांच्या मनातून ममता मावशींविषयी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्या मनातला राग वाढतच चाललाय. साहेब तुम्ही लवकर काहीतरी करा. आणि साहेब 10 फेब्रुवारीला ममता मावशींचा जन्मदिवस आहे ना, त्या दिवशी आपण अद्वैत साहेबांच्या हातून ममता मावशींसाठी होम आणि शांत करून घेऊया. तू जन्मतारीख काफी झालीस. सहज? सहज नाही, तू गोष्टी सहज करतेस, सहज म्हणत नाहीस. माझं बोलणं झालं आबांशी. आबा म्हणाले जर अद्वैत साहेबांच्या हातून होम आणि शांत झाली ना तर लवकरच चित्र बदलायला सुरुवात होईल. नाहीतर अद्वैत पूजेला तयार होणार नाही. तो मागच्या वेळेस कसा बसा तयार झाला होता आणि तो त्यावेळीच म्हणाला होता की यापुढे मी कुठलीही पूजा करणार नाही म्हणून. साहेब आता तरी ममता मावशींना त्यांचा मान मिळू द्या. त्या आता या जगात नाहीयेत पण तरी हे घर त्यांचं सुद्धा आहे ना. साहेब तुम्ही करा काहीतरी, तुम्ही अद्वैत साहेबांना तयार करा. चल. हाई हाई, काय होतंय तुला? तू त्रास करून घेऊ नको, सुद्धा मी पाणी देतो तुला. थांब, या हेमाला आता शोधायचं कसं आणि कुठे? नेमकं आता घरातून बाहेर पडणं सुद्धा कठीण होऊन बसलंय. रुपाली बरी आहेस ना? आई पाणी. सावकाश सावकाश. आई काय होतंय तुला? मला कळतच नाही रे काय होतंय. मला ना मला हे सगळं चाललंय ना हे सहन नाही होत आहे खरंच. मला मला जरा शांतपणे बसायचंय, शांत राहायचंय. शांतपणे बसते मी जरा. पली तू ठीक आहेस ना? अद्वैत चल आपल्याला निघायला हवा. बाबा मला आधी सांगा, हे जन्मदिवसाचं कुठून आलं मध्येच अचानक? तुला मी सांगतो नंतर समजावून. आता नको, आता उशीर झालाय, आपल्याला निघायला हवं. मी आलोच. मी आलेच. हीच संधी आहे रुपाली, आताच निघायला हवं. बंटी काय?
मलाच काय विचारतोयस? अगं मला वाटलं तू गेलीस तिला शोधायला. तू काय झोपा काढत होतास? हो नाही म्हणजे ती हेमा पण झोपलीच होती ना म्हणून मी पण झोपलो होतो. उठून बघतो तर ती अचानक गायब. अरे पण तू शोधलंस का तिला बंटी? हा हा मी आपल्या एरियामध्ये बघून आलो पण कुठेच नाही ती. फोन पण इथेच ठेवून गेली. तुला कळतंय का बंटी ग्रंथ घेऊन पळाली आहे ती. नेत्राला भेटायला आमच्याकडे आली किंवा तो ग्रंथ घेऊन बाबोशीत गेली तर काय होणार आहे आपलं? हे बघ ताई माझी काही चूक नाही याच्यात. माझी काही चूक नाही. मी व्यवस्थित लक्ष ठेवून होतो तिच्यावरती. अरे तुला माहितीये का ती ग्रंथ वाचायच्या आधी ना व्यवस्थित होती. ग्रंथ वाचायला लागला असता ना अशी विचित्र वागायला लागली ती. तू लक्ष ठेवायला हवं होतस तिच्यावर बंटी. मी जीव धोक्यात घालून तिच्यावर लक्ष ठेवत होतो. जरा माझा डोळा लागला आणि अचानक निसटली ना ती. तो ग्रंथ ना जाम डेंजर गोष्ट आहे. ते तर आहेच बंटी. त्या ग्रंथामुळेच एवढं सगळं घडतंय म्हणजे नक्कीच त्या ग्रंथात काहीतरी आहे. त्री नयना देवीचं गूढ त्या ग्रंथातच असणार. नेत्रा अशी का वागते त्या ग्रंथावरूनच कळणार आपल्याला बंटी. पण मग आता ममता मावशी गोष्टी बदलत आहेत. शेखर साहेबांपासून बदल घडायला सुरुवात झाली आहे आणि मला खात्री आहे आता अद्वैत साहेबांचंही तुमच्याबद्दलचं मत नक्की बदलेल. नेत्रा काय करतेस तू? हे त्या बाईचा जन्मदिवस वगैरे सगळं तू भरवलंस ना बाबांच्या डोक्यात? नेत्रा तू माझा जीव वाचवलास. आज तुझ्यामुळे मी इथे उभा आहे. आय एम ग्रेटफुल. पण हे सगळं जरा आता अति होत आहे नेत्रा. चुकीचा अर्थ नका का? हे जे काही चाललंय ते तुमच्या आणि घराच्या चांगल्यासाठी चाललंय. काहीही चांगलं होत नाहीये. या सगळ्यामुळे माझ्या आईला त्रास होतोय. माझ्या आईने तुम्हाला जन्म दिला तिला होणाऱ्या त्रासाचं काय साहेब? का तुम्ही त्यांच्यावर रागराग करता? काही फोटोज पाहून त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे तुम्ही हेच समजून चाललात की ते चारित्र्यहीन आहेत. पण त्या आरोपांमध्ये किती सत्य आहे किती गैरसमज आहे हे तुमचं तुम्हालाही माहित नाहीये. मग तुला माहितीये का सत्य काय आहे ते? तुझा काय संबंध आहे या सगळ्याशी? माझा काय संबंध आहे ते मलाही नाही माहित. पण तुम्हीच विचार करा जर शेखर साहेबांचा गैरसमज दूर होत असेल तर त्यामागे काहीतरी कारण असेल. मला या सगळ्या नॉनसेन्स गोष्टींमध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये. मला ऑफिसला जायचंय. लेट होत. घरी नाही निदान बाहेर तरी माझ्याशी सगळं क्लिअरली बोलाल म्हणून थांबवली गाडी. बाबा मला सांगाल हे सगळं काय चाललं? म्हणजे बाबा तुम्हाला सगळं माहितीये. नेत्राचं ऐकून करताय ना तुम्ही हे सगळं? हो. पण का? नेत्रा आधी माझी सुरक्षा कवच वगैरे होती आणि आता ती काय तुमची आध्यात्मिक सल्लागार वगैरे झाली आहे का? अद्वैत या सगळ्यात काय चुकीचं आहे? बाबा काय चुकीचं काय बरोबर यात मला पडायचंच नाहीये. मला हे सगळं आवडत नाही एवढंच आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट नेत्रा आपल्या घरात राहतीये. तिला आपण आपल्या घरातलं मानतो. याचा अर्थ असा नाही होत की घरातली प्रत्येक गोष्ट आपण तिला सांगितलीच पाहिजे. त्या बाईबद्दल ममता राजाध्यक्ष बद्दल तुम्ही सांगितलं ना नेत्राला? तू विसरतोयस. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे. तिला कोणी काही सांगण्याची गरज नाहीये. सगळ्यांचा भूतकाळ माहिती आहे. बाबा काय बोलताय तुम्ही? येस मला प्लीज जरा सांगा हे सगळं काय. अद्वैत ममताच्या बाबतीत जे काही घडलं या सगळ्याचा मी पुन्हा एकदा नव्यानं विचार करतोय. कारण रागाच्या भरात आपण चुकीचे निर्णय घेतो. समज गैरसमज होतात. मला क्लॅरिटी हवी आहे. घाईघाईत माझ्याकडनं काही चुकीचा निर्णय घेतला गेला नाहीये ना. काही गैरसमज तर झाला नाहीये ना बाबा. पण आता इतक्या वर्षांनी. आणि बाबा जर काही गैरसमज असता तर तो त्या बाईने क्लिअर केला असता. आत्महत्या केली नसती तिने. तिने स्वतःची बाजू पटवून दिली असती. ज्या व्यक्तीने ममता मावशींना गच्चीवरून खाली ढकललं होत ती व्यक्ती एकच आहे. रूपाली बाई साहेब.
आणि बाबा या सगळ्यात आपण आईचा सुद्धा विचार करायला हवा. नेत्राचं ऐकून आपण आईला हर्ट करून कसं झालं? अनिलकडे सुरक्षित राहील हा ग्रंथ. अनिल फोन का नाही उचलत येत? उचला फोन. आता हा ग्रंथ घेऊन घरी जायचं म्हणजे पुन्हा टेन्शन. फोन उचलत नाहीयेत म्हणजे घरीच घेऊन जायला लागणार. आता आपण ज्या सबस्क्रायबरला कॉल करत आहात तो आता कॉल घेण्यास उपलब्ध नाही. कृपया थोड्या वेळानंतर कॉल करा. तू इथे काय करतेस? मी टेलर कडे म्हणजे एम्ब्रॉयडरी वाल्याकडे आले होते. घरीच चालले. आता गाडी कधी आणलीस? अहो पार्किंगचा केवढा प्रॉब्लेम आहे इथे. बर बस गाडीत मी तुला सोडतो घरी. नाही नाही तुम्ही कशाला उगाच वेळ घालवताय. मी जाते ना रिक्षाने. तुम्ही निघा. अगं बस मी ऑफिसला चाललोय पण घरावरून जाईल. बस काय पिशवीत काय कॅटलॉग आहे अहो एम्ब्रॉयडरीचा. घरातले पडदे किती खराब झाले. म्हटलं जरा नवीन पडदे घेऊ एम्ब्रॉयडरी करू जरा चांगलं वाटेल ना. तुम्ही कुठे गेला होतात? आधी ऑफिस मध्येच आहे ना. मी चाललोय जोशी गुरुजींना भेटायला. कशाला? तुला माहितीये ना ममताचा जन्मदिवस जवळ येतोय. त्यानिमित्तानं घरात शांती करायची आहे. त्याबद्दलच बोलायचं मला त्यांच्याशी. खरंच खूप बरं वाटलं मला शेखर. म्हणजे मला असं सतत वाटत की वर्षातून एकदा तरी ममताताईंसाठी काहीतरी करायला हवं आपल्याला. म्हणजे त्या जिथे कुठे असतील तिथे शांती मिळेल त्यांना. काय झालं असं का बघताय? नाही काय नाही हे अद्वैतलं समजव. काय समजवायचं काय त्यात? त्याला तुझी काळजी वाटते आणि या सगळ्यात तू दुखावली जाशील असं वाटतं त्याला. काय म्हणजे यात दुखवण्यासारखं काय शेखर? माझी ती पिशवी. अधिष्ठान लाभलेली ही त्रिनयना देवी घुंगरू स्वरूपात त्रेतायुगापर्यंत पडून होती. या ना आत्या. तुमचं काही बोलणं झालं का आत्वय साहेबांशी? झालं बोलणं. झालं काय म्हणाले? हो नाही सुद्धा म्हणाल नाही आणि हो सुद्धा म्हणाल नाही. पण मला खात्री आहे तो तयार होईल. पण त्याच्याकरता सुद्धा हे एवढं सोपं नाही आहे. मी आता तुझ्याशी वेगळ्याच विषयावर बोलायला आलोय. थोडं टेन्शन आहे. बोला ना काय झालं? जे गुरुजी जोशी गुरुजी आपल्याकडे शांत करायला येणार होते त्यांच्याशी माझं बोलणं सुरू होतं. त्यांचा फोन आला होता. ते म्हणले की त्या दिवशी नेमके ते अवेलेबल नाही आहेत बिझी आहेत.
पण मग दुसरे एखादी गुरुजी असतील ना तुमच्या ओळखीतले, त्यांना बोलवा. इथले गुरुजी आहेत पण त्या दिवशी नेमके सगळेच बिझी आहेत. खरंच बिझी आहेत का आधीच्या गुरुजींबरोबर जे काही घडलं त्यामध्ये ते यायला तयार नाही आहेत हे कळायला काही मार्ग नाही. आता काय करायचं नेत्रा? साहेब आबा तर म्हणाले होते की शांत व्हायलाच हवी. शांत झाली तरच गोष्टी बदलायला सुरुवात होईल ना. मला काय वाटतं, तुझ्या आजोबांनाच विचारलं तर, तुझ्या आजोबांनी येऊन शांत आणि होम केलं तर जास्त बरं नाही का? हे बघ, जेव्हापासून तू मला सांगितलंस की घरात शांत करायला हवी तेव्हापासून मलाही असं मनात आतनं वाटतंय की खरंच घरात शांत झाली तर बऱ्याच गोष्टी मार्गी लागतील. आपण तुझ्या आजोबांनाच बोलूया ही शांत करायला. तू प्लीज त्यांच्याशी बोल, कमी बोलू हवं तर. नाही, मी बोलते त्यांच्याशी. ठीक आहे, कळव मला काय म्हणतायत ते. हो येतो. आधी इकडे बघ, मला सांग सांग कसला विचार करत होतास तू नक्की? म्हणजे शेखर शांत वगैरे करणारे ते सगळं चाललंय का डोक्यात? आई, ते शांत वगैरे करण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. मला नाही आवडत हे सगळं. पण बाबा बघितलंस की ते ऍडमंट आहेत, ऐकायलाच तयार नाही. हो पण ते बाबा आहेत ना तुझे, तुझ्या भल्याचाच विचार करणार आधी. आई, एखाद्या गेलेल्या व्यक्तीसाठी हे सगळं करून काय भलं होणार आहे? बर, या सगळ्यात तुझं काय होतंय, तुला काय वाटतं याचा विचारच करत नाही येते. माझं काय आहे आधी? या घराचं चांगलं होणार असेल ना तर माझा जीव गेला तरी काही हरकत. आई प्लीज डोंट से दिस. नाही, मी खरंच म्हणतेय, हे घर म्हणजे जग आहे माझं, आणि माझं जग हे सुखातच असायला हवंय आधी. काय गंमत आहे ना, म्हणजे जिच्यामुळे हे घर व्यवस्थित उभं आहे तिचा विचार न करता बाबा एका गेलेल्या भाईचा विचार करतात. जाऊ दे ना, नको आता विषय सोडून दे सगळं. नाही, हे जे काय आहे ना शांत, पूजा, होम ते सगळं करेन मी, होऊन जाऊ दे एकदा. पण त्यानंतर तो फोटो एक सेकंड सुद्धा मला या घरात नको. एकतर नेत्रासाठी तो फोटो या घरात असणं चांगलं नाही, आणि मुळात मला नकोच आहे तो फोटो या घरात. हे बघ, नको विचार करू सता. थोडं खाऊन घेतोस का? मी घेऊन येते जेवायला. नाही नको, मला भूक नाही आहे. कुठे आहात तुम्ही अनिल? काय कुठे गायब होता? फोनही लागत नाहीये तुमचा. विसरलीस बायको. अगं तूच म्हटलेलीस ना काही दिवस सुमडीत राहा. राहतोय सुमडीत, पण आता तुमची गरज लागेल. बायको बायको बायको, तू मला कितीही लांब केलंस ना तरी माझी गरज तुला लागणारच. बोल काय मॅटर आहे? अनिल, तुम्हाला कळतंय का, ते ग्रंथाचं प्रकरण भयंकर होत चाललंय. म्हणजे 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 काय खरं काय खोटं, कशावर विश्वास ठेवायचा, मला काही कळेल असं झालंय हो. आता तू वाढीव बोलू नकोस ग, मुद्द्याच सांग. नेत्राचं वरदान देवी, सगळं मला आता खरं वाटायला लागलंय. म्हणजे नेत्राला खरंच त्रिनयना देवीचं वरदान असावं असं वाटायला लागलंय मला. ती देवी खरंच तिला मदत करते? माहित नाही. मग लोचा आहे, सांभाळून राहावं लागेल. का म्हणजे असं का म्हणताय तुम्ही? बायको तुला माहितीये, मी कुठेतरी ऐकलंय जिथे देव असतो ना तिथे राक्षसही असतो, आणि जिथे देवी असते तिथे राक्षसीण ही असणारच. तुला काय वाटतं कोण असेल बरं ही राक्षसीण? मला काय वाटतं माहितीये, शेखर राजाध्यक्षांसोबत जिने लग्न केलंय ना तीच असणार ही राक्षसीण. काय वाटतं तुला? तुम्हाला मस्करी सुचतीये? मस्करी ही? अगं मग मग काय बोलू मी? अगं हे देवी वरदान हे सगळं भंकस आहे ग. अनिल हे बघा. हे बघ, तू थंड घे. जोपर्यंत तुझा नवरा हा अनिल जिवंत आहे ना तुला टेन्शन घ्यायची गरज नाही. कसं समजवू तुम्हाला मी तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटते आणि सांगते सगळं, पण माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज.
हवंय का शेखर? हो बघतो मी. नाही मला सांगा, मी देते ना शोधून. अगं काही माझे महत्वाचे पेपर्स मी कपाटात ठेवले होते, ते सापडत नाहीये. मी चुकून तुझ्या ड्रॉवर मध्ये नाही ठेवलं ना. बघतो. ड्रॉवर लॉक आहे. चावी दे. रुपाली चावी. नाही हरवली आहे चावी. तुझ्याकडनं चावी हरवली? कमाल आहे. ह्या घरात सगळ्यात व्यवस्थित तू, आणि तू म्हणते चावी हरवली. घर हरवली म्हणजे ठेवली आहे मी असेल इथेच. मी बघते आणि ड्रॉवर मध्ये असले पेपर्स तर देते तुम्हाला. बर पेपर्स? नाही बघतोय. बघते मी बघते. बॉडीगार्ड पटकन भूक लागली आहे मला, पोटात कावळे ओरडत. हो 5 मिनिटं तुम्ही बसा तिथे, मी आलेच. नाही मी बसत नाही, मी कांदा चिरून देतो तुला. नाही मी सगळं करणार, तुम्ही काहीच करायची गरज नाही. मी करतो साहेब. साहेब तुम्ही काही करू नका, तुम्ही बसा ना तिथे. तुला हेल्प करायचं म्हणून नाही करत आहे, मला लवकर उपीट खायचं आहे, भूक लागली आहे म्हणून करतो. मला करू दे साहेब. नेत्रा मी करतो, तू ते बघ. सावकाश. तरी मी तुम्हाला सांगत होते ना, नका करू नका करू. तुम्ही माझं ना ऐकतच नाही. मीच मूर्ख आहे, मी कशाला करायला दिलं तुम्हाला. खूप जमत आहे का मित्रा? रक्त सुद्धा नाही आलंय, जुंबेल कस? किती काळजी करतेस मित्रा? तुला माहितीये या सगळ्यात तू माझ्या आईपेक्षा वरचढ आहेस. आईपेक्षा वरचढ कोणीच नसतं. हे एक कसं आहे ना बायको, ते म्हणतात ना भाकड कथा का काय, ते तसं आहे. आणि मला नाही वाटत आपल्याला ह्याला काय घाबरण्यासारखं आहे. अनिल मग ती हेमा असं का वागतीये? अगं साडेसातीची बहीण ना ती, थोडे तरी गुण असणारच तिच्यात. मला वाटतं ती आपल्याला गंडवते, आणि ही नेत्रा तुझ्यासोबत माइंड गेम खेळते. माझं ऐक, आज आपण हे पुस्तक पुढचं वाचून घेऊ, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या मनातली ही भीती काढून टाक. ती नेत्राच काय, ती त्रिनयना देवी जरी उद्या उभी राहिली ना, तरी आपल्या दोघांचं काहीही वाकड करू शकत नाही. देवी आई माफ कर मला, मी काल खोटं बोलले अद्वैत साहेबांशी. उद्या शांत करताना ममता मावशींचा आवडता पदार्थ लागेल असं सांगितलं मी त्यांना. पण तुला माझा हेतू ठाऊक आहे ना? ममता मावशी आता या जगात नाही आहेत, पण तरी या मायलेकरांना मनाने तरी एकत्र आणायचंय मला. मी हे सगळं करते कारण कुठल्या ना कुठल्या मार्गाने अद्वैत साहेब किमान ममता मावशींचा विचार तरी करते. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. अरे तुझीच वाट बघतोय, ऑफिसला पोहोचायचं आहे वेळेत. हो निघूयात. आई कुठे? पण ती गेली योगा क्लासला. योगा क्लासला? तिला सध्या गरज आहे त्याची, अपसेट असते ती. अरे रात्री झोपत सुद्धा नाही.
अद्वैत तुला काही हवंय का? तिकडे काय बघतोस बाबा? हे ममता राजाध्यक्षाचा आवडता पदार्थ कुठला? ममताला काय आवडायचं? काहीतरी आवडत असेलच ना तिला. ऍक्च्युली उद्या शांत आहे तेव्हा लागेल कदाचित म्हणून विचारतोय. ममताला काय आवडायचं? कार्यकर्चा फोन घ्यायला लागेल. हा बोल कार्यकर. ती मारणार. काय झालं हिला, असं का करते ही? ग्रंथामुळे, ग्रंथामुळे ताई. ग्रंथ वाचायला लागल्यापासून हिचं असं झालंय आणि दिवसेंदिवस वाढतच चाललंय. वाढू दे, वाढू दे. काय व्हायचं ते होऊ दे, पण त्या ग्रंथात काय हे समजायला हवं बंटी आपल्याला. वाचेल ना ही? नेत्राला सांग त्रिनयना देवीला विचारायला. हिला सांभाळताना ना घामटा निघाला माझा. अगं आता पोटभर खाका खाल्लं तरी सुद्धा वांग्याचं भरीत मागते माझ्याकडे. आता मला सांग वांग्याचं भरीत कुठून आणू हिच्यासाठी मी अचानक? मला वाटतं ही जरी उठली ना तरी वाचणार नाही. साडेसातीची टोटल फॅमिली अशीच आहे काय का? ते येणार, ते मारणार. आणि तू तर म्हणत होती ही हेमा मदत करणार आहे ना, ही अशी मदत? काहीतरी गडबड नक्कीच आहे. नाही हे असंच सुरू राहिलं तर कसं कळणार आहे आपल्याला ग्रंथात काय लिहिलंय ते? आणि ते समजायला हवं ना बंटी. बंटी कशी आहे ती हेमा? ऐक, तिला बरं वाटलं रे वाटलं की मला कळव. दिवसांमागून दिवस फुकट चाललेत. आजचा दिवसही फुकट गेला ना, झोपून राहिली ती दिवसभर. आणि अरे मला असं रोजच्या रोज घराबाहेर नाही पडता येणार विनाकारण. पण हे काम लवकरात लवकर संपवायला हवंय बंटी. त्या ग्रंथात काय आहे तिच्याकडून समजून घ्यायचंय मला. समजायलाच हवा ग. हो अर्जू, दीदी समजायलाच हवेत ना मला, म्हणून मी येणार नक्की. हो बिझी आहेस का तू? नाही, अर्जूचा फोन होता रे. माझी योगा क्लासची मैत्रीण, तिच्या मुलाचा साखरपुडा आहे, म्हटलं मलाही विधी समजून घ्यायलाच हवेत ना, येईन मी. तू लवकर आलास ऑफिस मधून? आलो, थोडा वेळ झाला. कस चाललंय काम? छान चाललंय. ऍक्च्युली मला तुझ्याशी थोडं बोलायचं होत. काय झालं बोल? ते ममता राजाध्यक्षला कुठला पदार्थ आवडायचा तुला काही आठवतंय का? काहीतरी आवडत असेलच ना तिला. मी बाबांना विचारलं पण त्यांना काहीच आठवत नाहीये. आणि ती होती तेव्हा तू सुद्धा होतीस ना या घरात, सो तुला काही आठवतंय का असं? खूप वर्ष झाली रे म्हणजे. पण काय झालं अचानक हे सगळं? ते सांगतो मी तुला नंतर. बघतो मी, म्हणजे मी बघतो, मला बनवावं लागेल काहीतरी. आधी काय सुरू आहे सगळं? हे सगळं काय आहे? शेखर, मी अदूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेते मी असं काही करत नाही. म्हणजे अदवाईपासून शेखर असं नका करू. तू लाज नाही वाटत अदवाईची खोटी शपथ घेतेस ते?
घेतो की अद्वैतला आत घेऊन जा. अगं आत घेऊन जा घेतो की. अदू शेखर माझं ऐका ना, मी सांगते ते खरंय. कसा विश्वास ठेवू तुझ्यावरती? तू आता रड तर वाटेल ते कर. मी तुला कधीही माफ करणार नाही. मला तुझं तोंड देखील बघायचं नाही. नूडल्स आवडायचे कोणाला? ममता राजाध्यक्षला नूडल्स आवडायचे. अरे हो, तुला कसं कळलं? केतकी काकू तिच्या होतं लक्षात. बाबा नक्की काय झालं होतं तेव्हा? म्हणजे ज्यामुळे तुम्ही या बाईला. काय चांगलंय तुमच्या दोघांचं? काही नाही, आम्ही इथे सहज गप्पा मारत बसतो. फोटो? काही नाही अगं, ते काही माझ्या फाईल जुन्या कामाच्या काढायच्या होत्या कपाटात ना, तेव्हा हा फोटो सापडला. तेवढ्यात आता बघितला, म्हटलं बघ लहानपणी किती गोंडस होत असतो. म्हणजे आता गोंडस नाहीये मी असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही तसं नाही रे. बरं, एनिवे मी झोपतो. बाबा सकाळी ती पूजा वगैरे झाल्यावर आपण जरा ऑफिसला जाऊयात, मला काही अप्रूव. म्हणजे तुला कोणी काही सांगितलंय का? इतर काय चाललंय हे सगळं? भूतकाळातलं कळलंय म्हणजे काय? तुला बोललंय का कोणी काही? तुला कोणी काही सांगितलंय का? साहेब माझे आबा म्हणतात की एका आई आणि मुलाच्या नात्यात राग या शब्दाला जागा नसते. त्यांच्या नात्यात फक्त प्रेम असत, काळजी असते, आपुलकी असते, ममता असते. पण तरीही तुम्ही तुमच्या आईचा एवढा द्वेष करता. साहेब तुम्हाला नाही कळत, त्यांना ना खूप त्रास होतो या सगळ्याचा. ममता मावशी खूप त्रास जाते साहेब. मित्रा रिलॅक्स, तू शांत हो प्लीज. मी बसेन उद्या पूजेला बसेन, मी ती शांतपण सगळी करून घेईन. तू जाऊन झोप आता प्लीज, आराम कर. तुम्ही पण झोपा. साहेब झोपताय ना? हो झोपतोय मी, तू झोप. लवकर उठायचं. हो, गुड नाईट. गुड नाईट. सगळी सामग्री आणली आहे पण तरीही काही राहिलंच तर मला सांगा, म्हणजे तसं पटकन आणायला. सांगतो सांगतो. सॉरी सॉरी सॉरी, जरा उशीरच झाला. सॉरी लेट थई गयुन. काय करायचंय? नाही सगळी सामग्री आणली, फक्त बाहेर मांडायची. आबा या केतकी काकू आणि या फाल्गुनी ताई. मी नी राहू दे आबा. सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. बाबा बरोबर ना? आबा आबा. सॉरी 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 आबा. नेत्रा खूप 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 बोलत असते तुमच्याविषयी. तुमच्याविषयी पण खूप काही सांगत असते मला ती. आम्ही आलो. कापूर घेतलाय, फुलं. नमस्कार राजाध्यक्ष साहेब. नमस्कार, कसे आहात? बरं आहे, तुम्ही कसे आहात? त्रिनयना देवीच्या आशीर्वादाने सगळं काही सुरळीत चाललंय. गुड मॉर्निंग. आबा हातांमय. आलं लक्षात. कसा आहेस? बरं आहे. कुंकवाचा करंडा बघा ग. हो माफ करा, तर उशीर होतोय सगळ्यांना यायला. काही हरकत नाही, सगळे आले की मग आपण विधी सुरू करू. बर फाल्गुनी, तेजस कुठे? तो उठतच नाही ना.
वही आला नहीं अजून। अद्वैत कुठे? अरे सासूमा बोलावा गेला छे ना अद्वैत भाईजी ने तो। बार चल मग जाऊया खाली। आदि किती मोठं मन आहे रे तुझं, म्हणजे केवळ दुसऱ्यासाठी दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून आपल्याला पटत नसेल किंवा आपल्या मनात नसेल तरी गोष्टी करतोस तू। काय झालं असं का बोलतीयस तू? कळत आहे रे मला की तुझी इच्छा नाहीये तरी सुद्धा हे सगळं करावं लागतंय तुला। आणि आजच असं नाही म्हणजे तू लंडन वरून आला असल्यानंतर शेखरनी महामृत्युंजयाची पूजा केली तेव्हाही तुझ्या मनात नव्हतंच ना पूजेला बसणं, पण तरी सुद्धा तू बसलास। आताही नाही का म्हणजे नेत्रा या घरात राहू नये असंच वाटतंय ना तुला, पण तिला वाईट वाटू नये शेखरचं मन दुखावू नये म्हणून तू काही बोलला नाहीस तिला। खरंच कौतुक वाटत मला तुझ। तू नेहमी म्हणतोस ना की माझी आई बेस्ट आहे, पण खर तर माझा मुलगा सगळ्यात आदर्श आहे आणि असा मुलगा प्रत्येक आई वडिलांना मिळायला हवा। आई तुला त्रास होतोय का रे? म्हणजे असं बोलू नये पण ज्या व्यक्तीला तू तुझ्या आयुष्यात कधी स्थान दिलं नाहीस, तुझ्या मनात स्थान दिलं नाहीस, त्या व्यक्तीसाठी तुला एवढं सगळं करावं लागतं। आई हे मी दुसऱ्या कोणासाठी किंवा त्या ममता राजाध्यक्षासाठी नाही करत आहे, हे सगळं मी फक्त आणि फक्त बाबा आणि नेत्रासाठी करतोय। हो पण आता तू हे सगळं करून घे, म्हणजे मग नंतर तुला जर तो फोटो काढायचा असेल ना घरातून तर तुला काढता येऊ शकतो ना, म्हणजे शेखर म्हणालेच आहेत ना तसं। चल बघूया काय होतं ते। अशा या त्रिनयना देवीच्या सातव्या कन्येची सातवी कन्या कलियुगात जन्म घेईल। आणि त्यानंतर ह्या शक्तीचा प्रवास थांबून ही शक्ती परमात्म्यात विलीन होईल। कलियुगात तीन जणी म्हणजे नेत्रा व्यतिरिक्त आणखी दोन जणी आहेत, पण मग या दोघी जणी कुठे असतील? त्या नेत्रा सारख्याच असतील काही वेगळं असेल, शोधायला हवं। ज्यास असे दिव्य दृष्टी ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्य आहे। कोणी केली जर तरीही आगळीक
अन धिटाई त्याची मती गुंग होई आणि मग भेटे यमाई. देवी आई हा काय संकेत आहे हे का दाखवलंस तुम्हाला? येस नाही नाही नवीन बिल्डिंग वर सोलार पॅनल्स असतील. लास्ट मंथच ऑर्डर प्लेस केली आहे मी. आय एम एक्सपेक्टिंग डिलिव्हरी नेक्स्ट वीक. हो मी कळवतो तुम्हाला. अद्वैत या नवीन प्रोजेक्ट बद्दल खूप इन्क्वायरीज आहेत. गुड वर्क. थँक्यू. रेरा डेट काय? डिसेंबर 2024. ओके ते बाबा सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करतोय पण सकाळी आपलं बोलणं अर्धवटच राहिलं. कशाबद्दल? बस ना अनिल म्हात्रे राईट. हो तो रुपालीचा पहिला नवरा अनिल म्हात्रे. कुठे आहे तो? आणि ते फोटो? दोन 2009 साली तो वारला. पण तुम्ही काहीच माहिती काढली नाही? नाही म्हणजे पुढे काही कळवू शकलं नाही. फोटोज घरात येतात आणि कोणाला काहीच आयडिया कशी काय नाहीये म्हणजे. अरे तेव्हा सीसीटीव्ही नव्हती आणि आपण नुकतंच घर शिफ्ट केलं होतं. आपण नवीन घरात शिफ्ट झालो होतो त्यामुळे तो विषय तिथेच थांबला. पण एवढं मात्र नक्की हे सगळं कोणीतरी मुद्दामून घडवून आणलंय. बाबा तुम्हाला काय वाटतं कोण करेल असं? बाबा तुम्हाला कोणावर डाऊट आहे का? नाही म्हणजे असं फर्मली काहीच सांगता येणार नाही. पण मला एकच अपेक्षा आहे लवकरात लवकर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सर सर हडप सर प्रोजेक्ट बद्दल बोलायचं होतं सर. ते प्रियाला पाठवून दे. बाबा आहेत तोपर्यंत डिस्कस करून घेतो. अरे नाही मी नाही मी का कामाला चाललोय. तू मीटिंग हँडल कर मी आलोच. बर पाठवू दिल लोक. ओके आता बॉडीगार्ड स्वतः इथे माझ्या बरोबर आहे म्हणल्यावर घरी जायची काय काही आहे नाही का? आपण मस्तपैकी खाऊ काहीतरी मग जाऊ आरामात घरी. माझी काही काम आहेत ती संपवून घेतो पटकन. इथे टेन्शननी जीव जाईल माझा अनिल. इतकं टेन्शन आलंय मला. टेन्शन घेऊ नको म्हणजे तिथून बोलायला काय जाते तुम्हाला? इथे माझं काय होतंय ना माझं. तुम्ही ठेवा फोन उद्या येऊन भेटते मी तुम्हाला. ठेवा फोन. आले जीव घ्या माझा. देर नाहीये जरा. 2 मिनिटं थांबता येत नाही तुला. हळू एवढं काय झालं चिडायला? सांग ना एवढं काय झालंय चिडायला? तो तुझा गुणी बाळ अद्वैत तो कुठे दिसत नाहीये का? कि तुझा नवरा शेखर डार्लिंग तू अजून आला नाहीये म्हणून? डोंट वरी अगं येतील दोघाही कामासाठीच गेलेत. यु नो वॉट कुठे गेलेत? मी ज्या साईटवर काम करत होतो तिथेच त्याच प्रोजेक्ट कडे गेलेत. मला न सांगता कुठल्याही प्रकारे इन्फॉर्म केलं नाही त्यांनी. मला का सांगतोस मग? स्वतःच्या हिमतीवर कर ना काहीतरी. प्रत्येक गोष्टीत माझी मदत का हवी आहे तुला? अरे मोठा झालायस ना तेजस लग्न झालंय आता तरी सोड माझा पदर तू. काय प्रॉब्लेम आहे बाईचा काय कळतच नाहीये.
आणि मला रिअलाइज झालंय की राग म्हणजे एक ऍसिड आहे जे इतकी वर्ष मी बाबा मनात घेऊन जगलो. ममता राज्याध्यक्षाच्या बाबतीत 20 वर्षांपूर्वी काय झालं कसं झालं हे आपल्याला कळेल नाही कळेल मला माहीत नाही नेत्रा, पण ममता राज्याध्यक्षाच्या बाजूने मी आता विचार करायला तयार आहे. आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय. आई आई माझ्यासाठी रुपाली राजाध्यक्षच असेल, पण इथून पुढे ममता राजाध्यक्षाच्या बाबतीत माझ्या मनात राग द्वेष गैरसमज काही काहीच ठेवणार नाहीये मी. अँड आय होप ते फोटो आपल्या घरात कसे आले होते हे आपल्याला कधी ना कधीतरी कळेलच. खरे आहे तुम्ही थँक यू व्हेरी मच. तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे मला. तू रडताना अजिबात छान दिसत नाहीस. एक मिनिट मी नाईस ये बस माझे काम आहे मी ते करून येतो. साहेब एकटे नका जाऊ. मी नाही नाही मी इथे समोर काम आहे तू इथे बस मी इथून दिसेन तुला. ये बस 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 मी चहा सांगतो तुझ्यासाठी. जोक सांगू. डॉक्टर कशाला हवेत बंटी? हे सगळं त्रिनयना देवीच्या ग्रंथामुळे होत आहे. काय मी तुला सांगतोय हे ग्रंथाचं प्रकरण ना आपण लवकर संपवूया. त्रिनयना देवीचं रहस्य कळल्याशिवाय कसं काय संपवता येईल हे सगळं? त्रिनयना देवीची सगळी माहिती मिळायला हवी ना बंटी आपल्याला. पण मग आता काय करायचंय? जरा धीर धर बघूया आपण त्रिनयना देवीच्या मनात काय आहे ते. त्रिनयना देवीचं नाव घेतल्यावर घाबरतोय म्हातारा. असंच नेत्रालाही घाबरायचा. तिच्या गळ्यात त्रिनयना देवीचं लॉकेट आहे म्हणून काय घोळ आहे. म्हातारा त्रिनयना देवीला घाबरतो, म्हातारा नेत्राला सुद्धा घाबरतो. म्हातारा त्रिनयना देवी नेत्रा काहीतरी संबंध आहे. नेत्राला वरदान आहे त्रिनयना देवीच, म्हणजे ग्रंथाच्या बाबतीत तिलाही संकेत गेलाच असणार. काय गूढ आहे नक्की.
तिघींना वरदान आहे ना. एक मित्र आहे, आणखी दोघी आहेत. कोणाला वरदान आहे, कोणाला वरदान आहे? तुला तुला काही त्रास होतोय, बरं वाटत नाही का? तू तू ये बस नेत्रा, नेत्रा पाणी घेऊन ये पण. आई ये बस, काय झालं तुला? काही त्रास होतोय का नेत्रा? पाणी आण लवकर. हे घ्या. देखड आई पाणी. बाईसाहेब काय होतंय? मी डॉक्टरांना फोन करतो. नाही नाही नाही, बरी आहे, मी डॉक्टर नको. आई अगं नको कसं, तुला तुला त्रास होतोय, सकाळी पण असंच बरं वाटत नव्हतं, तुला मी बोलवतो डॉक्टरांना. माझं डोकं दुखतंय, ऍसिडिटी झाली असेल, वाटेल बरं मला. बर बर ठीक आहे, तू ये आराम कर. सकाळपर्यंत नाही बरं वाटलं तर मग आपण बोलवू डॉक्टरांना. ये सावकाश. सावकाश सावकाश. कागद, हा कागद इथे कसा आला? तर मी देवी आईच्या पाठाखाली ठेवला होता. रुपाली बाईसाहेब खूप अस्वस्थ दिसत होत्या आणि त्या जाताना माझ्याकडे अशा का बघत होत्या? त्या आल्या असतील का खोलीत? नाही, पण त्यांना मोडी लिपी कशी वाचता येईल? रुपाली मॅडम समोर ग्रंथातला पुढचं वाचायचं राहिलंय, काय असेल पुढच्या पानावर? पैशांसाठी मी इथे आले खरे, पण आता हे सगळं नकोस झालं. हे शेवटचं पान वाचते आणि संपवून टाकते सगळं एकदाच. अशी ही त्रिनयना देवीच्या सातव्या कन्येची सातवी कन्या कलियुगात जन्म घेईल आणि त्यानंतर या शक्तीचा प्रवास थांबून ही शक्ती परमात्म्यात विलीन होईल. परंतु या शक्तीबद्दल कुणाचंही फारसे ज्ञान नसण्यामागचे कारण हेच की ही पोथी हे महात्म्य वाचणे कोणा येऱ्या गबाळाचे काम नाही.
त्रास असे दिव्य दृष्टी ज्याच्या वसे देवी ठाई त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई कोणी केली जर तरीही आगळी अनधिटाई त्याची मती गुंग होई आणि भेटे मग यमाई साहेब हेमा संकटात आहे. संकटात आहे म्हणजे मला आताच हेमाचा फोन आला होता. हे बघ तू आधी रडणं थांब आणि मला नीट सांग काय झालं ते. साहेब हेमा फोनवर खूप रडत होती. काय काय झालं हेमाला? आता हेमा कुठे तेच कळत नाही मला. पण साहेब तिला मदतीची गरज आहे. तुम्ही लवकर काहीतरी करा ना. करूया आपण. तू पॅनिक होऊ नकोस. हॅलो हॅलो ताई. हेमे 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 कुठे आहेस तू? हा मला नीट सांग ना की काय झालंय. ताई मी आता घरी चालले. पण आता आहेस कुठे तू? आणि नक्की काय झालंय? कोणाच्या फोनवरून फोन केलायस तू मला? ताई मी आता काहीच नाही सांगू शकत तुला. मी घरी चालले. तू पण मला घरीच भेट. ताई मला वाचव ग, वाचव मला. एमे ऐक ना बाळा बाळा मला मला नीट सांग ना नक्की काय झालंय. मी आदीला बोलवते. तू शांत हो. सगळं व्यवस्थित होईल. शांत हो. मला लवकर घरी जावं लागेल. हो पण मी घरी जाते. मला घरी जावं लागेल. हो पण ती कुठे आणि बरी आहे का ती? हेमा सुखरूप आहे. पण मला आता घरी जायला हवं कारण ती घरी येते. मला लगेच निघायला हवं बाबा. हो हो तू जा घरी. पण अद्वैतला बरोबर घेऊन जा. मला लवकर जायला. हो हो तू आधी पॅनिक होऊ नको. शांत हो. ती शांत हो. मित्रा रिलॅक्स. काहीही होणार नाहीये हेमाला. साहेब नक्की काहीतरी घडलंय. ती फोनवर रडत होती. मी आणि तिने दुसऱ्याच कोणाचा तरी फोनवरून फोन केला होता. त्यात पण ती काही नीट नाही बोलली. नुसतंच एवढं म्हणाली की घरी आहे. पण ती आता एक्झॅक्टली कुठे आहे असं काही म्हणाली का? काहीच काहीच बोलली नाही. नुसतंच घरी आहे. बरं तू एक काम कर. त्या नंबरवर फोन कर ज्या नंबरवरून तिने फोन केला होता. आता बघ एकदा फोन करू. हो स्पीकर वर टाकतो. हो हॅलो 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 कोण बोलताय? माझ्या बहिणीने आता फोन केला होता या फोनवरून. नाही आम्ही वडाप मध्ये होतो. ती मुलगी माझ्या बाजूलाच वडाप मध्ये बसली होती. तिने फोन मागितला म्हणून मी तिला फोन दिला. त्यांना जरा देता का फोन? नाही मी तर तळेगावलाच उतरलो. आणि ती कुठे आहे? म्हणजे ती कुठे उतरली आणि कुठून चढली होती ती? ती कुठे गेली ते मला नाही ठाव. पण ती मुलगी पुण्यातूनच गाडीत बसली होती. बरं ठीक आहे ठीक आहे. हेमा पुण्यात होती. तिने मला सांगितलं होतं की ती नवी मुंबईत आहे. तिला नोकरी मिळाली आहे. नवी? पण ती पुण्यात होती. पण मग ती इथेच येऊन पुण्यात येऊनच का नाही भेटली मला? तिने वाहुशीला का बोलवलंय? काय चाललंय? आपण आता चाललोय ना तुझ्या घरी. आपल्याला भेटेल तिथे ती. हा रिलॅक्स. कोणी केली जर तरी आगळी अनधिटाई त्याची मती गुंग होई भेटे मग यमाई. काय म्हणालीस तू? तू बोललीस ना आता काहीतरी? साहेब मला संकेत आला होता. मला असं दिसलं की मला या ओळी दिसल्या होत्या. आणि त्यात असं होत की एक एक कोणतरी पोथी आहे ती वाचली ना तर
मृत्यू साहेब साहेब आपण जरा लवकर जाऊया का तुम्ही थोडं जोरात घेता का लवकर घरी जायला हवं लवकर वावशी पोहोचायला हवं साहेब पोहोचायचंय हो रिलॅक्स रिलॅक्स हेमा गेलीच कशी ताई या विषयावर आपलं बोलणं झालेलं आहे मी तिच्या मागावर गेलो होतो ती हातात निसटली त्याला मी काय करू मला काही बोलायचंच नाहीये तुझ्याशी काही कामाचा नाहीयेस नाही बरोबर आहे तुला आता तुझ्या त्या आधीच्या फडसूस नवऱ्याबरोबरच बोलायचं असेल ना तोंड सांभाळून बोल बंटी तू वावोशीला अनिलला का पाठवलंस मला का जाऊ दिलं नाही तिथे काय करणार होतास जाऊन सांग ना हे असेच घोळ घातले असतेस आणि सगळी वाट लावली असतीस अनिल निदान काहीतरी करतील तरी अनिल मला सांगतच होते बंटीवर विश्वास ठेवू नकोस पण मी मूर्ख मी विश्वास ठेवला आणि आता फळ भोगतीये मी त्याची शेवटचं एक पान वाचायचं राहिलं होतं रे बंटी ते वाचलं असतं समजून घेतलं असतं तर सगळा प्रश्नच मिटला असता ना पण नाही तुझ्या मूर्खपणामुळे हेमा ग्रंथ घेऊन पळून गेली मला तो ग्रंथ हवाय मला त्या शेवटच्या पानावर काय लिहिलंय हे समजायलाच हवं विसर आता तो ग्रंथ काय अनिल काय अनिलचा बाप जरी आला ना तरी शोधू नाही शकणार म्हणजे हेमा घेऊन गेली ना गावाला ग्रंथ आता परत कसा मिळणार तो मिळायला हवा मिळवायलाच हवा अनिल अनिल काय झालं गाठलं काय मला गाठलं पण आपण नाही यमाने गाठला काय अरे ती हेमा गेली काय हेमा अस कस काय बोलताय तुम्ही अनिल एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मागे रडण्याचा आवाज येत आहे हा अख्खा गाव जमा झालाय ती हेमा गचकली पण असं कसं झालं तुम्ही काही केलं नाहीत ना तिला अरे मी कशाला काय करेन मी काय केलेलं नाहीये तिला पण मग काय झालं तुम्ही चेष्टा नाही ना करतात माझी हा अगं तुला सांगतोय ना मी नाही मारलंय अरे आपण तर तिला इथे पकडायला आलो होतो ना पण मग काय झालं अनिल अशी कशी गेली ती ती कशी गेली मला माहिती नाहीये हे बघ आता मी इथे अडकण्याआधी आहे ना मला वाटतं मी इथून कल्टी मारलेली बरं कळ नाही 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 तुम्ही थांबा तिथेच थांबा अरे बायको तू काय वेडी झालीस का अगं ती नेत्रा इथे आली आहे आणि तिच्या सोबत तो अद्वैत आहे उगाच त्या नेत्राने मला बघितलं ना तर आपल्या दोघांचाही गेम वाजेल कळतय हे बघा तो ग्रंथ मला तो ग्रंथ आहे ना तू घाल चुलीत त्या ग्रंथाच्या नादात मला इथे लटकायचं नाही कळलं नाही अनिल तुम्ही तिथे थांबा मी अगं बायको माझं ऐक इथे थांबून मी काय करू तिच्या 13 वेळेचा जेवण येऊ का मी त्या ग्रंथाच्या नादात मला अटकायचं नाही कळलं ना हे बघ माझं डोकं आता काम करत नाहीये मी इथून सटकतो नंतर बघू काय करायचं ते गैरसोय होईल ग पण हवा मी एकटं कसं जोडू ना त्यांना नेत्रा तू आई आपणची काळजी घे अद्वैतची काळजी मी घेईन मी एकटं नाही सोडू शकणार ना यांना मग मी पण येते तुमच्या बरोबर तसे दुसरा काहीच पर्याय नाहीये मी तुमच्या बरोबर येते तुम्ही एकटे नका जाऊ मी येते बरोबर नेत्रा मला कळतंय तुला आता काय वाटतंय ते पण नेत्रा तू आता इथे थांबणं गरजेचं आहे तुझी गरज इथे जास्त आहे आता साहेब बरोबर आहे तुमचं आयाबांना गरज आहे माझी पण आताच माझी धाकटी पडली तुम्ही थांबा ना तुम्ही नका जाऊ तुम्ही एकटे मी तुम्हाला एकटं नाही सोडू शकत मित्र तुझी आईची अवस्था बघ आणि हे
हेमाच्या कार्यात तुझी मदत लागेल, तू थांब इथे. तुमचं बरोबर आहे पण मी काय करू? अद्वैत साहेबांबरोबर राहणं माझं कर्तव्य, आई आई आबांबरोबर राहणं कर्तव्य. मी काय करू? काय करू मी? जा नेत्र, तू पण सोडून जा आम्हाला. आई आई तुम्ही शांत व्हा नेत्रा. जरा 2 मिनिटं ये बाहेर, मला बोलायचंय तुझ्याशी. हे बघ, मी आहे आणि मी असेल. पण जर तुला काही लागलं, काही बोलावंसं वाटलं, काही सांगावंसं वाटलं तर मला हक्काने फोन करशील. निघावं लागेल. जाऊ ना मी बाबांबरोबर नक्की. चल येतो आम्ही. नेत्रा काळजी घे, आम्ही येतो. थोडं खाऊन घे. ऐक, माझं असं नको करू, 2 गाज खाऊन घे. मी खाल्ल्याने हेमा परत येणार आहे का? माझ्यासारखी कमलाशी बी आहे ना कोणीच नाही. तिच्या 6 मुली आणि आता असं दुःख दाखवण्यापेक्षा मी वाटजोटी का राहिले नाही. टोचून टोचून मारलंय ना, असं का झालं असेल मित्रा हे माझ्यासोबत? काउकरी सांगत होते की तिला अग्नी दिला तर अग्नीतून काळा धूर बाहेर पडत होता. तू जाऊन थोडा वेळ आराम कर. चल उठ उठ उठ, त्रास नको करून घेऊ. कधीची अशीच बसूनच काही खात पित नाही आहेस. चल जाऊन पड थोडा वेळ, उठ. आई तू जा बरं, तुला शपथ आहे माझी. तिला अग्नी दिला तर अग्नीतून काळा धूर बाहेर पडत होता. दिव्य दृष्टी, ज्याच्यावर असेल ते विठ,
जास्त मिळालं ही पोथी वाचण्याची उपम्य कोणी केली जर तरी आगळी करंदी काही जखमी होती गावकऱ्यांनीच तिला घरी आणून सोडलं होतं मी आणि नेत्रा गेल्यावर तिला आम्ही दवाखान्यात घेऊन चाललो होतो पण त्याआधीच शी लॉस्ट हर बॅटल म्हणजे असं वाटत होत आई की तिला कळलंय तिचा मृत्यू जवळ आलाय ते ती काहीतरी सांगायचा प्रयत्नही करत होती पण काय म्हणजे म्हणजे समथिंग लाईक मला वाचवा मला मरायचं नाहीये आणि मग अचानक काहीतरी विचित्र बडबडायला लागली विचित्र म्हणजे आई असं वाटत होत कुठली तरी वेगळीच भाषा आहे काहीतरी आई मला ना मला काहीच कळत नाही आय एम शॉक्ड तुम्हाला कळत आहे तुम्ही काय केलंय तुमच्यामुळे माझ्या हेमेचा जीव गेला हेमेने हा ग्रंथ वाचला म्हणून तिचा जीव गेला पण बाईसाहेब मोडी लिपीतला हा ग्रंथ हेमेने वाचलाय पण तुम्ही तो ऐकलाय आणि त्याचा अर्थ इतरांनाही सांगितलाय त्यामुळे माझ्या हेमेचं जे झालं ना तेच तुमचं होणार आहे मरणार तुम्ही बाईसाहेब मृत्यू अटळ आहे नाही नाही मी मरणार नाही ग्रंथ वाचून जर मरायचं असत तर मी केव्हाच केले असते आता मी नाही मरणार नाही मरायचे मी नाही मरणार आहे रुपाली त्या असं मिळेल ही पोथी वाचण्याची उपण्य कोणी जर तरी केली आगळी कानात टाई त्याची मती खुंग होई आणि भेटे मग नेत्रा बाळा या ओळींचा नेमका अर्थ काय काही कळत नाही ग यावेळी मृत्यूशी संबंधितच आहे अबा कोणत्या पोथी बद्दल असेल हे सगळं आपण देवी आईवर सोडून देऊया बेटा तिच्या मनात असेल तर ती आपल्याला नक्की मार्ग दाखवेल अबा ती तिची कालपेटी चोरीला गेली होती देवी आईच्या देवळातून तिचा काही शोध लागला नाही ग बाळा तसं काही झालं असत तर मी तुला सांगितलं असत ना आपण सगळं छान चाललो होतो आपल्या हेमीच बेळगावला होती सगळं चांगलं होत विचित्र बघायला लागली कोणाला काही न कळवता नवी मुंबईला निघून आली हो नोकरी मिळाली म्हणाली सगळं विचित्र काही कळत नाही काय म्हणायचंय बाळा माहित नाही अबा पण अबा असं वाटत की जेव्हापासून ती कालपेटी चोरीला गेली ना तेव्हापासून हे असं सगळं घडत आहे का आणि त्या ओळींमध्ये पण उल्लेख आहे देवी आईचा उल्लेख आहे पोथीचा उल्लेख आहे ती पोथी आपल्या देवी आईशी किंवा देवी आईच्या देवळाशी तरी काही संबंधित नसेल ना हो एवढं सगळं झालं तरी तुम्ही अजूनही देवीचाच दावा करताय हे सगळं फक्त तुमच्या देवी आईमुळेच झालंय आई नको ना म्हणू असं नेत्रा अगं मी काहीच म्हणत नाही काल आबाच म्हटले होते कि जे काही देवीच्या मनात असत तेच घडत माझ्या हेमा बरोबर जे झालं ते देवीच्या मनात होत ना